तलवारीसह शस्त्रांनी हल्ला करून दरोडा टाकून 2,50,000 ऐवज लुटून 5 वर्षांपासून फरार असलेल्या दरोडेखोरास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. ही कारवाई करमाळा तालुक्यातील केतूर परिसरात करण्यात आली. शिवा उर्फ बापू रंजन काळे राहणार कर्जत जिल्हा अहमदनगर असे दरोडेखोराचे नाव आहे. 5 वर्षांपूर्वी 2018 करमाळा तालुक्यातील वीट गावी यातील आरोपी शिवा याने साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकला होता. यावेळी त्याने धारदार शस्त्राने हल्ला करून सुमारे 2,50,000 ऐवज लुटून नेला होता. याबाबत करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होती. या घटनेनंतर तत्कालीन तपास अधिकारी वाघमारे यांनी गुन्ह्यातील काही आरोपींना अटक केली होती. परंतु शिवा हा तेव्हापासून फरार झाला होता. तो स्वतःची ओळख पटवणे यासाठी नाव बदलून वावरत होता. दरम्यान टोळीच्या वर्चस्वासाठी तसेच स्वतःच्या फायद्याकरिता संघटितपणे गुन्हे करण्याच्या या टोळीवर मोका कारवाई करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिवाच्या शोधात होते. त्यावेळी त्यांना शिवा हा करमाळा येथील केतूर परिसरात येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेण्यासाठी पथकाने केतूर परिसरात सापळा लावला. या सापळ्यात अडकल्यानंतर केलेल्या चौकशीतून तो नाव बदलून राहत होता. त्याच्या खऱ्या नावाची माहिती आता समोर आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे, सहाय्यक फौजदार शिवाजी होळवे, हवालदार प्रकाश कारटकर, रवी माने, मोहिनी भांगे, अजय वाघमारे, सूरज रामगोडे, प्रमोद माने यांनी केली आहे.